हरे कृष्णा, सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 16वा अध्याय शिकणार आहोत, दैवासुर संपद विभाग योग. मंगलाचरण म्हणते आणि मग लगेच चालू करते. हरे कृष्णा. ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामयं ददाति स्वपदांतिकं. नम ओं विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. तर आजचा अध्याय दैवासुर संपत विभाग योग. अध्याय सुरू करण्या अगोदर ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही तास दोन तास बसून भगवद्गीता ऐकताय त्या श्रीशी राधा गोविंदाना आपण जिकडनं आहोत तिकडनं साष्टांग नमस्कार करूया. कृष्ण कृपामूर्ती शिल प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी सोप्या शब्दात भगवद्गीता लिहून ठेवलेली आहे आणि समजावून सांगितलेली आहे, त्यामुळे हा उपक्रम घडत आहे. त्यांना दंडवत प्रणाम करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आजचं अध्ययन करूया. नामानिष्ठ प्रभूजी ज्यांनी या स्लाइड्स तयार केल्या, प्रेमा माताजी ज्यांनी मला ट्रेनिंग दिलं, दोघांनाही माझा दंडवत प्रणाम. कुमुद माताजी, पल्लवी माताजी, आमची मराठीची टेक्निकल टीम, या सर्वांना मनापासून धन्यवाद. ते जर आले नसते तर मी वर्ग घेऊ शकले नसते. आता काल आपण कालच्या अध्यायाचं नाव काय आहे कोण सांगणार आहे मला? सांगा बर, लक्षात आहे का 15व्या अध्यायाचं नाव? पुरुषोत्तम योग ना. बरोबर बरोबर. तर मग काल आपण काय काय बघितलं? कृष्णानी सांगितलं हे जे भौतिक जग आहे आध्यात्मिक जगाचं एक प्रतिबिंब आहे आणि हे राहण्याजोगं नाहीये. तुम्ही हे जे भौतिक जग आहे ते तुम्ही सोडून आध्यात्मिक जगामध्ये या. मग भौतिक जग जर सोडायचं असेल तर तुम्हाला काय लागतं? ज्ञान आणि वैराग्य. ज्ञान आणि वैराग्याने हे तुम्ही भौतिकाचं जे झाड आहे अश्वत्थ झाड ते झाड कापा आणि आध्यात्मिक जगामध्ये या. मग आत्मा जो असतो त्याचं एकसारखं स्थलांतर चालू असतं हे कोण बघू शकतो? ज्याला ज्ञान चक्षु आहे तो. मग कृष्ण कोण आहे? कृष्ण आपला पालन करताय. तो आपल्या स्थूल शरीराचं तर रक्षण पालन करतोच पण त्याचबरोबर आपल्या सूक्ष्म शरीराचं सुद्धा तो पालन करतो. आणि मग वेदांता सूत्रांचा सार दिलेला आहे. सर्व वेदांचा सार काय आहे की कृष्ण कोण आहे हे ते आपल्याला सांगतात. आणि कृष्णाकडे जर जायचं असेल तर केवळ आणि केवळ अनन्य भक्तीने आपल्याला त्याची प्राप्ती होऊ शकते किंवा आपण त्याच्या धामात जाऊ शकतो. आणि कालच्या अध्यायात कृष्णानी सांगितलं की त्याचा धाम कसा आहे याचंही थोडंसं वर्णन आपण ऐकलं.
आता हा सोळावा अध्याय आहे. सोळावा अध्याय म्हणजे इकडे कृष्णानी आपल्याला चॉईस दिलाय की बघा तुम्हाला कुठे जायचंय, आणि ताकीद पण दिलीय. जर तुम्ही चुकीचा चॉईस जर केला तर तुम्हाला काय परिणाम भोगावे लागणार हे सुद्धा क्लिअर कट कृष्णानी सांगितलंय. आणि तुमच्यावर सोपवलंय, चॉईस तुमचा आहे, तुम्हाला काय करायचंय. मग प्रथमच कृष्णानी दैवी, इकडे जरा टायपो एरर आहे, दैवी आणि राक्षसी गुण जे आहेत हे त्यांनी सांगितले. दैवी गुण कोणकोणते आहेत, राक्षसी गुण कोणकोणते आहेत, मग अनालिसिस केलेला आहे. राक्षसी स्वभाव जो आहे तो कसा असतो, आणि समजा जर राक्षसी गुण आपण बाळगले तर मग काय परिणाम होतात, आपली अधोगती कशी होते हे पण सांगितलंय. आता अध्याय सुरू करण्या अगोदर मला तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला काय वाटत, राक्षस म्हणजे कोण आहे किंवा कोण असतो राक्षस? हरे कृष्ण, हरे कृष्ण. राक्षस म्हणजे वाईट कर्म करणारा, दुष्ट लोकांच्या सहवासामध्ये राहणारा. आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्यापासून दूर राहणारा. बरोबर आहे. आणि कोणाला काही ऍडिशन करायचे आहेत काही, आणि वेगळं सांगायचंय का? तामसिक आणि राजसिक जास्त, हा बोला. तामसिक आणि राजसिकचा जास्त प्रभाव असणार आहे. हा बरोबर सांगितलं. तर आता राक्षस म्हणजे कोण असतो की त्याला देवाचं जे राज्य आहे, जे धाम आहे, त्या धामामध्ये जाऊन त्याला सर्व आनंद घ्यायचा असतो. किंवा इकडे या ब्रह्मांडात सुद्धा जी तीन लोक आहेत, म्हणजे एक पृथ्वी लोक झाली, एक त्याच्यावरची उच्च ग्रह आणि खालची ग्रह, या तीनही लोकांवर त्याला आपला कंट्रोल ठेवायचा आहे, त्याला अधिष्ठाता व्हायचंय तिन्ही लोकांचं. तर अशा तऱ्हेने त्याला राज्य एन्जॉय करायचंय. कोणाचं? कृष्णाचं राज्य. पण कृष्णाशिवाय किंवा विष्णू शिवाय त्याला हे सगळं एन्जॉय करायचंय. आणि त्याला कधीच कृष्णाची सेवा करायची नाहीये. राक्षस आहे त्याला काय वाटत, सर्व इतरांनी माझी सेवा करायची, मी कोणाची सेवा करणार नाही. म्हणजे डीमन म्हणजे श्रील प्रभुपाद म्हणतात, वन हु विशेस टू एन्जॉय द किंगडम ऑफ गॉड विदाउट गॉड. म्हणजे सर्व काही त्याला पाहिजे, जे काही कृष्णाकडे आहे, कृष्णाचं राज्य सगळं, पण त्याला कृष्ण नकोय. तर आता मला सांगा तुम्ही की जो एखादा माणूस राक्षस होण्याच्या अगोदर तो काय करत असतो, अनेक पाप कर्म करत असतो, आणि हळूहळू तो देवापासून दूर जातो, आणि मग तो अगदी आपण म्हणू हा असुर आहे. तर मला सांगू शकाल का की माणसं का बरं पाप कर्म करतात? आता आपले जवळजवळ 15 अध्याय झालेत, आज 16वा होईल. तर एवढ्या अध्यायामध्ये तुम्ही काय शिकला की माणूस पाप कर्म का करतो? कोण सांगेल मला? पहिले तर वाईट संगत. हा. वेन दे कम इन टू कॉन्टॅक्ट विथ द मटेरियल मोड ऑफ नेचर, तीन गुणांचं त्यांना ज्ञान नसतं त्यांना, आणि मग कॉन्टॅक्ट मध्ये येतात, मग माइंड कंट्रोल त्यांचा नसतो. बरोबर आहे. आणि कोणाला काही सांगायचंय का? पाच इंद्रियांमुळे आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टींच्या अव्यास निर्माण होते, आणि मग त्याच्यासाठी आपण हे म्हणजे त्याच्या मागे आपण लागतो, बाकी कुठे लक्ष देत नाही. बरोबर आहे. आणि कोणाला काय सांगायचंय? बोला देवीदास प्रभूजी. हरे कृष्ण माताजी. तामसी वृत्ती त्याच्यामध्ये फार जास्त झालेली असते, आणि त्याच्या मनामध्ये घमेंड, अभिमान,
क्रोध, त्याची वाणी सुद्धा कठोर अशी अज्ञानाने भरलेली असते. त्याच्यामध्ये आसुरी गुण भरपूर भरलेले असतील. असे सर्व गुण घेऊन जन्म दिला पुरुष म्हणजे असा राक्षसी स्वभावाचा. बरोबर आहे. तर प्रथम सुरुवात कशी होते तुमच्या सर्वांची, ही उत्तर बरोबर आहे की आपण या तामसी किंवा राजसी या गुणांशी आपण संग करतो किंवा या गुणांचं प्रभुत्व आपल्यामध्ये खूप असतं. मग काम खूप असंख्य इच्छा असतात आणि आपण त्या इच्छापूर्तींच्या पाठीमागे खूप खूप लागतो. मग तिसरी गोष्ट म्हणजे वर चढणं किंवा कृष्णाकडे जाणं हे अवघड आहे पण खाली घसरणं खूप सोपं आहे. आपल्याला कधीही एक कुठलाही प्रामाणिक आध्यात्मिक गुरु मिळत नाही जो आपल्याला दाखवू शकतो की तुमचं हे चुकतं, हे असं वागू नका. आणि नुसतं सांगणं नाही, जो पटवून देऊ शकतो असा आध्यात्मिक गुरु आपल्याला मिळत नाही, बॉनाफाईड स्पिरिच्युअल मास्टर. मग आपले जे एथिकल व्हॅल्यूज असतात, जे मॉरल व्हॅल्यूज असतात, जे संस्कार असतात, असा जो माणूस असतो तो संस्कारहीन असतो. मग तो असुर होऊ शकतो. मग एकतर अज्ञान खूप असल्यानंतर आपण कधीच नीट वागू शकत नाही. मग त्यांना कधीच, जर असुरांना कधीच पश्चाताप होत नाही, त्यांनी कितीही लोकांना मारलं काही केलं तरी त्यांना उलटं वाटतं, बघा मी किती शक्तिमान आहे. म्हणजे असुरी लोक असतात त्यांची जी बुद्धी असते, ही जी बुद्धी असते या बुद्धीला कंट्रोल करणार त्यांचं मन असतं. हा, तर या सर्व गुणांमुळे, या सर्व गोष्टींमुळे आपण पाप कर्म करतो आणि हळूहळू आपल्यामध्ये असुरी गुण जे आहेत ते अतिशय बलवान होतात. तर कृष्णाने सांगितलंय या जगात फक्त दोन तऱ्हेची लोक आहेत, सूर आणि असूर. तर सूर म्हणजे काय, की जे शास्त्र वाचतात, जे कृष्णाने सांगितलंय त्याप्रमाणे वागतात, शास्त्रात जसं लिहिलंय त्याप्रमाणेच त्यांची वागणूक असते. आणि असूर म्हणजे काय, असूर म्हणजे जे शास्त्रात लिहिलेलं आहे ते अजिबात जे पाळत नाही त्यांना असुर म्हणतात. आता उदाहरणार्थ सांगते, शास्त्रामध्ये सांगितलंय की कुत्रा जो असतो तो आपल्या घराचा राखण करतो. कुत्र्याला कुठे ठेवलं पाहिजे, घराच्या बाहेर ठेवलं पाहिजे. कुत्र्याला जर तुम्ही बघितलं आता तर कुत्रे आतमध्ये बेडवर झोपतात, बेडरूम मध्ये येतात, किचन मध्ये येतात. तर या कुत्र्यांना तुम्हाला माहितीये ना टिक्स होतात, त्यांच्या या जे केस असते बारीक बारीक असे किडेसारखे असतात. तर अशासाठी असं सांगितलंय की कुत्रा हा आपल्या घराचा राखण करतो, त्याला नेहमी घराच्या बाहेर ठेवलं पाहिजे. आणि गाय जी आहे ना, त्या गायीचं तुम्ही रक्षण केलं पाहिजे. आता इकडे कसं आहे, उलट आहे, एकदम ऑपोजिट आहे. कुत्र्याला लोक बाहेर ठेवत नाही, बेडरूम मध्ये घेतात. आणि जी असुर वृत्तीची लोक आहे ती काय करतात, की गाय जी आहे गायीला मारतात. तर अशा तऱ्हेने हे सूर आणि असुर अगदी विपरीत तऱ्हेने वागत असतात, एक शास्त्राला धरून आणि दुसरे शास्त्राला जुमानत नाही. आता आपण इकडे या अध्यायात बघूया, कृष्ण अर्जुनाला काही गुणांचं वर्णन करणार आहे. हरे कृष्ण पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 1-3, श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्व शुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञ कर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, शांती, त्याग, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांप्रती दयाभाव, लोभविहीनता, सौम्यता, विनयशीलता, दृढ निश्चय, उत्साह, क्षमा, सुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती
हे सर्व दैवी गुण आहेत, हे भारता दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात. हरे कृष्ण. आता प्रथम अर्जुनाला कृष्णाने दैवी गुण सांगितले. प्रत्येक आणि प्रत्येक गुण महत्वाचा आहे. जर तुम्हाला मानव जन्म मिळालेला आहे तर हे गुण तुम्ही बाळगले पाहिजे. आता हे जे गुण आहे प्रत्येक गुणावर तुम्ही तासनतास बोलू शकता. आता आपल्याला इतका वेळ नाहीये म्हणून मी पहिले एक 4-5 गुण तुम्हाला सांगते. हा तर आता प्रथम हे जे गुण आहेत प्रत्येक आश्रमामध्ये एक एक गुण जो आहे ना तो दिसून येतो, तो प्रॉमिनेंट असतो. तर आता निर्भयपणा, निर्भयपणा हा संन्यासामध्ये असलाच पाहिजे. प्रत्येक आश्रमात हा गुण असला पाहिजे पण संन्यासामध्ये तो अधिक दिसून येतो. संन्यासी कसा असतो, त्याला भय नसतं, तो एकटा राहतो, एकटा प्रवास करतो. आता जर त्याच्या मनामध्ये शंका आली की मी एकटा प्रवास कसा करू, मी एकटा कसा राहू, समजा जर मी आजारी पडलो तर माझी देखभाल कोण करणार, असा माणूस संन्यासी होऊ शकत नाही. संन्यासाला पूर्ण खात्री असते, पूर्ण खात्री की मी एकटा नाहीये, कृष्ण माझ्या बरोबर आहे. असा जर तुमच्यामध्ये अभय असेल तरच तुम्ही संन्यासी होऊ शकता. मग सत्व शुद्धी, तर आता इकडे हा सुद्धा गुण संन्यासामध्ये असला पाहिजे. संन्यासी कसे असतात, पैशाच्या पाठीमागे कधी जात नाही, किंवा स्त्रियांच्या पाठीमागे म्हणजे स्त्री संग ते कधीच करत नाही. तर हे जे आहे सत्व संशुद्धी हा गुण संन्यासामध्ये संन्यास आश्रमात लोकांमध्ये आपण बघतो. मग आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन हे संन्यासी आणि ब्रह्मचारी या दोघांमध्ये हे गुण दिसतात. खरा ब्रह्मचारी म्हणजे कोण असतो असं नाही, ब्रह्मचारी म्हणजे जो लग्न करत नाही. ब्रह्मचारी म्हणजे कोण, जो आश्रमात राहतोय, गुरूंच्या हाताखाली मार्गदर्शनाखाली तो ज्ञान घेतोय, कृष्ण सेवा करतोय. आणि जो आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन करतोय त्याला त्याग करता आला पाहिजे. कुठला त्याग, आपल्या इंद्रियांचा त्याग. उदाहरणार्थ जो ब्रह्मचारी आहे तो आपल्या कानांनी फक्त कृष्ण कथा ऐकतो. मग इतर ठिकाणी जे जे काय गॉसिप चालू आहे किंवा इतर काय चालू आहे, इतर कोण काय बोलतंय, हे हा माणूस माझ्याबद्दल काय बोलतोय, एकाचं दुसऱ्याला सांगायचं, असं हे करत नाही. त्यांची इंद्रिये हे जे प्रजल्प आहे त्याला बंद असतात, त्यांच्या इंद्रियांची द्वार बंद असतात. तर अशा तऱ्हेने जेव्हा तुम्हाला ज्ञानाचे अनुशीलन करायचे असतं तेव्हा तुम्हाला तुमची इंद्रिय पूर्ण संयमित लागतात. मग पुढचं आहे दान. दान हे गृहस्थाश्रमामध्ये खूप असायला हवं आणि दिसायला हवं. दान हे आपल्याला दिसत नाही आणि न आपल्यामध्ये ती दानत्व नसल्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा काय होतात मी तुम्हाला सांगते. पण प्रथम सांगते की गृहस्थाश्रमानी दान का केलं पाहिजे. आता 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यासी. संन्यासी हा टॉप मोस्ट आश्रम आहे. तर याच्यामध्ये ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यासी हे तिघही पैसे मिळवत नाही. गृहस्थ असतो तोच पैसे मिळवतो, त्याच्यामुळे त्याच्याकडे एक लायसन्स असतो. कुठला लायसन्स, सेन्स ग्रॅटिफिकेशन, इंद्रिय विषयांची तृप्ती, हा लायसन्स या गृहस्थांकडे असतो. आणि मन संयमित नसलं तर इंद्रिय तृप्ती
करण्यासाठी तुम्हाला किती किती वेळ जन्म तुम्ही घ्या, 84 लक्ष योनी सुद्धा कमी पडतील, इतकी ती वासना असते आपल्याला, इतकं काम असतं. तर हे जे दान आहे हे गृहस्थांमध्ये आलं पाहिजे, कारण आपल्याकडे लायसन्स असतो. आणि जेव्हा आपण इंद्रिय तृप्तीच्या पाठीमागे जातो तेव्हा तुम्ही आपली अधोगती होते, पतन होतं, आणि आपण नक्कीच या जीवन मृत्यू चक्रामध्ये अडकून राहतो. आता तुम्ही मला सांगा, समजा जर तुमच्याकडे खूप खूप पैसे आहेत, खूप प्रॉपर्टी आहे, आणि तुमचा मुलगा 18 वर्षाचा झाला, तर त्या 18 वर्षाच्या मुलाला तुम्ही सगळं देऊन टाकाल का, तुमचे पैसे, घर, दार, सगळं, की तो आता मेजर झालेला आहे, तर तुम्ही द्याल का असं मला सांगा बरं. नाही नाही, मग कोण सांगणार आहे की आपण का नाही देणार असं. पैसे तर पुष्कळ आहेत, एकच मुलगा आहे. कोण सांगणार आहे, बोला. तो चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो माताजी म्हणून. बरोबर, तो चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो, म्हणजे खूप चांगला गुणी मुलगा असेल तरी तुम्ही विचार कराल की काय याला देणं योग्य आहे का. जर तो वाममार्गी गेला तर काय होईल हा तुम्ही विचार करता. अगदी त्याचप्रमाणे गृहस्थाकडे खूप खूप पैसे आले की मग काय, जास्तीत जास्त 99% लोक काय करतात की आपल्या सुखासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी त्या पैशाचा वापर करतात. आणि असं जेव्हा आपण करतो तो पैसा कृष्ण सेवेमध्ये न लावता आपल्या इंद्रियांच्या सेवेमध्ये लावतो तेव्हा मात्र आपलं पतन होतं. आता आपल्याला रूप गोस्वामींनी प्रिन्सिपल दिलेलं आहे की तुम्ही तुमचे पैसे कसे खर्च करायचे. आता तुम्ही जे काय पैसे मिळवता त्यातले 50% कृष्णासाठी ठेवायचे, 25% आपल्या स्वतःच्या इमर्जन्सीसाठी ठेवायचे, आणि 25% आपल्यावर जे अवलंबून आहेत, आपले आई बाबा असतील, सासू सासरे असतील, मुलं असेल, पत्नी असेल, या लोकांसाठी आपण 25% ठेवायचे. तर अशी विभागणी त्यांनी सांगितलेली आहे. आता हे जे दान आहे हे उद्याच्या अध्यायामध्ये जास्त डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. आणि अगदी याच कारणासाठी कधी कधी बघा लोकांना पैशाची खूप कमी असते आणि ते मागतात की कृष्णाकडे की मला संपत्ती हवी आहे. पण त्यावेळेला कृष्ण विचार करतो ही संपत्ती मी दिली तर ते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जर त्यांनी ती संपत्ती वापरली तर त्यांची अधोगती होईल. नाही, मी यांना पैसे देणार नाही. जेव्हा त्यांना पूर्ण आध्यात्मिक ज्ञान मिळेल आणि पैशाचा ते दुरुपयोग करणार नाही तेव्हा मी त्यांना दे. म्हणजे अगदी जसं की आपला मुलगा आहे 18 वर्षाचा झाला, आई बाबांना खात्री आहे का की हा जो पैसे आहे हा कुठल्या तरी वाईट गोष्टींवर वापरणार नाही किंवा उधळणार नाही, खात्री आहे का. जेव्हा 18 वर्षाचा झाला नाही, ते थोडा वेळ आणि थांबतात आणि नंतर काही वर्षांनी ते त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये लिहितात की असे असे माझे पैसे माझ्या मुलाला जावे माझ्या पश्चात. तर अगदी तसंच कृष्ण सुद्धा विचार करतो, हे पैसे जर या लोकांनी वापरले इंद्रिय सुखांसाठी तर मात्र त्यांचं पतन होईल, आणि कृष्ण असं होऊ देत नाही. आता जेव्हा आता दुसरा भाग दानाचा, आपल्याला सवय आहे का की कृष्णाला काही द्यायचं, नाही आहे सवय, मग आपण हळूहळू सुरुवात करायची. आपल्या पगारातला 1% का असेना आपण ते पैसे कृष्ण मंदिरामध्ये कृष्ण सेवेसाठी ते अर्पण करायचं, चालू करायचं 1%, आणि शेवटी शेवटी जायचंय 50% पर्यंत. पण ऍटलिस्ट आपण
सर्वजण 10% तरी करू शकतो, म्हणजे तिथपर्यंत जायला तर आपल्याला काहीच नाही, हळूहळू 15%, 20%, आणि मग तुम्हाला असं जाणवेल हो मी 50% जाऊ शकते, तुम्हाला कुठलीही कमी मिळणार नाही. कृष्ण हे बघतोय की जे काही तुमच्याकडे पैसे त्यात तुम्हाला सुख समाधान आनंद खूपच मिळेल. आता जर आपण पैसे नाही दिले तर काय होतं, आपलं हृदय कसं होतं, दगडासारखं घट्ट होतं, आणि दगडासारखं घट्ट हृदय झाल्यावर कृष्ण तिकडे राहायला येत नाही. कृष्णाला हृदय कसं आवडतं, लोण्यासारखं जे मऊ हृदय असतं ते कृष्णाला आवडतं, आणि जेव्हा दगडासारखं घट्ट हृदय होतं, आपण कधीच देत नाही काही कुठलीही गोष्ट, हे माझं आहे माझं आहे, तेव्हा ज्ञान सुद्धा अशा दगडामध्ये जाऊ शकत नाही. आपलं मन जे आहे ते कृष्ण ज्ञान ग्रहण करू शकत नाही, म्हणून आपण दान हे केलंच पाहिजे. मग आता इकडे यज्ञ कर्म आहे. यज्ञ कर्म म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे कलियुगाचं यज्ञ म्हणजे काय, नाम जप किंवा संकीर्तन करायचं, हरी संकीर्तन. मग हे सुद्धा कोणाला आहे, गृहस्थांसाठी आहे. ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यासी हे नाम जप आणि ज्ञानाच्या पाठीमागे असतातच. आता हे जे आपण संकीर्तन कसं करायचंय, प्रत्येकाला आपल्याला आपल्या घरी आपले नातेवाईक मित्रांना बोलवता येईल. जर तुम्हाला संकीर्तन करायचं नसेल तर तुम्ही शील प्रभुपादांचं एक पुस्तक आणा आणि त्यांना वाचून दाखवा, त्यांना महत्व सांगा. कारण जे गृहस्थ आहे ते त्यांचा भौतिक जगाची जगाबरोबर कॉन्टॅक्ट असतो आणि ते जाणू शकतात अरे अरे या माणसाला किती दुःख आहे. वानप्रस्थ, संन्यासी आणि ब्रह्मचारी यांचा गृहस्थासारखा इतका जगाशी कॉन्टॅक्ट नसतो भौतिक जगाशी. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, ज्या लोकांना आपल्याला जी जी लोक माहितीये त्या सगळ्यांना आपण ओढून आणायचं की तुम्ही या, तुम्ही माझ्या घरी याल का, मी आज सर्वांसाठी कृष्ण प्रसाद केलेला आहे, मी संकीर्तन ठेवलेलं आहे, जरूर या, असं त्यांना ओढून घेऊन यायचं. आता तुम्ही काय करू शकाल, तुम्ही ही जी आमची 18 days अंडरस्टँड गीता इन 18 days जी आहे ती लिंक तुम्ही फॉरवर्ड करू शकाल. तुम्ही या 18 दिवसात काय काय शिकला, तुमचे अगोदरचे जे कॉन्सेप्ट होते ते कसे बदलले आणि आता तुम्हाला भगवद्गीता ऐकून कसं वाटतंय हे तुम्ही जरूर इतरांशी बोला, रिलेट करा आणि त्यांना सांगा की तुम्ही का नाही इस्कॉनचा 18 days अंडरस्टँड गीता इन 18 days का नाही जॉईन करत आणि तो मुफ्त आहे. तर अशा तऱ्हेने आपल्याला यज्ञ कर्म केलं पाहिजे. आता वेद अध्ययन हे सुद्धा मुख्य म्हणजे ब्रह्मचारी संन्यासी जे आहेत यांचं वेद अध्ययन असतं. संन्यासी कसा असतो, तो घरी घरी जातो आणि भिक्षा मागतो. आता भिक्षा मागितल्यावर त्याचं काय काम असतं, नुसतं खायचं आणि तिकडनं जायचं नाही. बोलो कृष्णा, कहो कृष्णा, करो कृष्ण शिक्षा, म्हणजे काय, त्यांनी कृष्णाबद्दलचं ज्ञान सांगायचं असतं की कृष्णाचं महत्व सांगायचं असतं, नाम जपाचं महत्व सांगायचं असतं आणि ज्या घरून तो भिक्षा घेतो त्या घरी कृष्ण अमृत त्याला प्रदान करायचं असतं. म्हणजे फक्त आपण भिक्षा घ्यायची आणि जायचं असं नाही, ज्या गृहस्थांच्या घरी तो जातोय त्यांना कृष्ण अमृत संन्यासानी प्रदान करायचं असतं. तर असे हे अनेक गुण आहेत. अहिंसा बद्दल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. अहिंसा म्हणजे काय, मला कोणी सांगणार आहे का परत अहिंसा म्हणजे काय? रूपा माताजी बोला. ते जो अर्थ आहे की ना, कुणाला हर्ट नाही करायचं आणि
म्हणजे फिजिकली आणि इव्हन वर्बली आणि त्यांना हे आपण जो कृष्णाचं ज्ञान आहे ते पण सांगायचं त्यांना, ते पण बरोबर आहे. परजीवांना कृष्ण ज्ञान द्यायचं याला म्हणतात अहिंसा. आणि अगोदर इतरांना देणे अगोदर आपण आपल्या स्वतःला द्यायचंय ते ज्ञान, आपण स्वतः जप करायचं. कारण आत्म्याला काय माहितीये, फक्त कृष्ण माहितीये, इतर काही माहित नाही. तर आपण परजीवांना तर द्यायचंच आहे आणि आपल्याला सुद्धा द्यायचंय. तर हे जे दैवी गुण सांगितलेले आहेत हे किती आहेत, 26 दैवी गुण आहेत. प्रत्येक आणि प्रत्येक गुण महत्वाचा आहे. आणि जेव्हा हे 26 च्या 26 गुण आपल्यामध्ये असतात, 26 च्या 26 असं नाही, 26 पैकी फक्त 25 आहेत असं नाही, तेव्हा आपला स्वभाव दिव्य होतो असं आपल्याला, किंवा आपण म्हणू शकतो की माझ्यामध्ये दैवी गुण आहेत असं नाही. एकच कमी आहेत, दोनच कमी आहेत, नाही, सगळे 26 च्या 26 गुण आपल्यामध्ये असले पाहिजे. हरे कृष्णा. आता आपण असुरी गुण ऐकूया. कुमुद माताजी आहेत का? हो आहेत माताजी. यस माताजी. दम्भोदर्पो विमानस्था क्रोध पारुषमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरी. हरे कृष्णा. हरे कृष्णा माताजी. हे पार्थ, दंभ उर्मटपणा अभिमान आणि अज्ञान हे असुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्णा. तर आता हे जे असुरी गुण आहेत हे फक्त 6 आहेत. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, अज्ञान. तर हे जे गुण आहेत या गुणांनी माणूस कसा होतो, राक्षसी होतो. इकडे एक हत्ती दाखवलाय ना, या लोकांना तो हे करतोय, मारतोय, अगदी त्याचप्रमाणे दंभ. आता दंभ म्हणजे काय? दंभ म्हणजे असं म्हणायला गेलं तर दंभ, अहंकार, अभिमान हे सगळे जवळजवळचे शब्द आहेत. पण एक्झॅक्ट दंभ म्हणजे काय? म्हणजे आपल्यामध्ये इच्छा निर्माण होते की सर्वांनी माझा आदर करावा, सर्वांनी माझीच स्तुती करावी. आणि जेव्हा ते मिळत नाही, आपल्याला मान मिळत नाही, कोणी आपली स्तुती करत नाही, तेव्हा मग काय होतं, आपल्याला राग येतो. आणि जर कोणी खूप मान दिला, खूप स्तुती केली की आपल्यामध्ये अहंकार, अभिमान येतो. म्हणजे दंभ ही जी क्वालिटी आहे त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या क्वालिटीज एका पाठोपाठ एक येतात. दंभ असेल आणि खरोखर आपली स्तुती केली, खूप खूप कौतुक केलं आपल्यामध्ये, आपल्यामध्ये उर्मटपणा सुद्धा येतो. तर अशा तऱ्हेने हे जे गुण आहेत हे असुरी लोकांमध्ये दिसतात. आता हे जे आपलं भौतिक जग आहे त्या भौतिक जगामध्ये तुम्ही आता बघा, असुर आणि सूर. आता या आपण या जगामध्ये जेव्हा फिरतोय तेव्हा आपल्याला ओळखता आले पाहिजे की हे असुरी गुण या माणसामध्ये, यांच्याबरोबर आपण संग केला नाही पाहिजे. आता जे टीव्ही सिरियलमध्ये राक्षस दाखवतात त्यांना शिंग असतात, काळे डोळे असतात, तर अशा तऱ्हेचे आता असुर आपल्याला दिसणार नाही. मोठे बलवान असतात, उंच असतात आणि स्ट्रॉंग असतात एकदम. आता नाही, आता आपल्याला असुरी स्वभाव जो आहे तो गुणांमध्ये दिसून येतो, त्यांचे गुण दिसून येत, त्यांचं बोलणं आपण लक्षात घ्यायचं. आणि अशा तऱ्हेने आपण ओळखायचं की हा असुर आहे. कृष्ण आपल्याला का इतकं सांगतोय, बघा हे असुरी गुण आहे, कारण आत्ताच्या या जगामध्ये सर्व काही एखादा असुर माणूस असे पण कसा असेल तो, अगदी दिसायला सुंदर असेल, बोलणं पण अगदी सॉफ्ट स्पोकन असेल, पण अज्ञान असेल त्याच्यामध्ये, किंवा त्या मधुर बोलण्याच्या पाठीमागे
त्याचा स्वार्थ असेल, तर हे गुण जेव्हा आपण ओळखतो तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की या लोकांशी संग करू नये. जास्त करून या भौतिक जगात एखादा जीवात्मा जो असतो त्याला दोन गोष्टी पाहिजे असतात. एक म्हणजे स्तुती, स्वतःची स्तुती आणि प्रसिद्धी. तुम्ही असं बघितलंय का, मोठा ग्रुप असेल, एक माणूस किंवा एक बाई असेल, स्वतःबद्दलच बोलते, स्वतःबद्दलच बोलते, आणि जेव्हा तिला इतरांकडून प्रतिसाद मिळत नाही तेव्हा ती म्हणते नाही या ग्रुपमध्ये अर्थ नाही, सोडते. सगळं स्वतःची स्तुती पाहिजे, स्वतःचं कौतुक पाहिजे, असे आपण जे लोक बघतो ओळखावं हे असू दे. तर इकडे भौतिक जगामध्ये जीवात्म्याला दोन गोष्टी हव्या असतात, एक म्हणजे स्तुती आणि दुसरी म्हणजे प्रसिद्धी. आणि यासाठी तो खूप प्रयत्न करतही असतो. पण समजा जर चुकून तो एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंकडे गेला, तिकडे त्यांची भेट झाली, तर तो गुरु आहे तो त्याला सांगतो की मी तुला सांगेन त्या मार्गावर जा. आता तुला कोणीतरी मिसगाईड करतंय, तुला हे पाहिजे ना, प्रसिद्धी स्तुती पाहिजे, ठीक आहे, मग तू असं काहीतरी कर जे कृष्णाला आवडेल, किंवा मी तुला सांगेन की तू काय कर, मग तुला निश्चित प्रसिद्धी आणि स्तुती मिळेल. आणि पहिल्यांदा असे जे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असतात ते अशा माणसाला भक्त करतात. भक्त झाल्यानंतर कृष्णाच्या सेवेमध्ये त्याला लावतात. आणि कृष्णाची सेवा करणं, कृष्णाचा भक्त होणं म्हणजे काय, तुम्हाला सगळं मिळतं, तुम्हाला पैसा मिळतो, स्तुती मिळते, प्रसिद्धी मिळते, मोठा परिवार मिळतो. आणि तो परिवार म्हणजे कसा असतो, तो तुम्हाला कृष्ण प्रेम मिळतं. आणि तो परिवार कसा असतो की तुम्हाला कशाचीही कमी भासत नाही. तर जेव्हा तुम्ही कृष्णासाठी काही करता, सेवा करता, कृष्णाचे भक्त होता, तेव्हा कृष्ण तुम्हाला जे काय देतो ते शाश्वत असतं. आता बघा, शील प्रभुपाद हे कृष्ण भक्त झाले, आता त्यांची प्रसिद्धी फक्त भारतात झाली का, नाही, या पूर्ण प्लॅनेटवर, या पूर्ण पृथ्वीवर ते प्रसिद्ध आहेत, इतकी प्रसिद्धी त्यांना मिळाली. लोक अजूनही, आपण किती शील प्रभुपादांचं कौतुक करतो की बापरे किती छान पुस्तकं लिहिली आहेत, किती सोपी भाषा आहे. म्हणजे माणूस नसताना सुद्धा त्याची प्रसिद्धी आणि त्याची स्तुती ही चालूच राहते. तर कृष्ण हा असा आहे, आणि खरा आध्यात्मिक गुरु अशा तऱ्हेने आपल्याला गाईड करतो की तुला या जगात जर स्तुती आणि प्रसिद्धी हवी असेल ना, तर त्याला एक आरंभ आहे आणि एक अंत आहे. पण तू कृष्णाचा भक्त झाल्यावर तुला जी प्रसिद्धी मिळेल, तुझं जे कौतुक आहे त्याला अंतच नाहीये, अनंत आहे, कारण कृष्ण स्वतः अनंत आहे. तर अशा तऱ्हेने आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला आपल्यामध्ये जर राक्षसी गुण असतील ते कृष्णाकडे आपण डायव्हर्ट करायचे. प्रसिद्धी पाहिजे, दंभ आहे, हे सगळं जेव्हा आपल्याला आध्यात्मिक गुरु मिळतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राहतो तेव्हा आपण कृष्ण भक्त होऊ शकतो. कुमुद माताजी गेलेल्या आहेत का? बर, आता मी वाचते. दैवी दैवी संपद विमोक्षाय निबंधाय सुरी मता माशुच संपदं दैवी अभिजातो सि पांडव. हरे कृष्ण. कृष्ण माताजी, श्लोक नंबर 5, दैवी गुण हम वाचा माताजी. देवी गुण मोक्षदायक असतात तर असुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा तू चिंता नको करूस, कारण तू देवी गुणांसह जन्मलेला आहेस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आज आवाज तुमचा बरोबर येतोय. हा, तर दैवी गुण मोक्षदायक असतात. आता कृष्ण सांगणार आहे की बाबा तुम्ही जर असुरी गुण बाळगले तर तुमचं काय होणार आहे हे आपल्याला सांगणार आहे.
हरे कृष्ण. पूजा माताजी वाचा. हरे कृष्ण. माताजी स्लाइड नाही दिसत आहे पण नेक्स्ट. बर मग पल्लवी माताजी 16.6. हा दिसली माताजी वाचते. हे पार्थ, या जगतामध्ये देवी आणि आसुरी असे दोन प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला देवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले आहे. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्ण. आता आपण ऐकूया असुरी गुण कसे असतात. जे असुर असतात ते कुठलं कार्य करतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, ते विचार कसे करतात. कृष्णाने अगदी फुल अनालिसिस केलेलं आहे बघा. हा आता कुमुद माताजी. हरे कृष्णा. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जनाना विदुरासुरः ना शौचं नापि चाचारः ना सत्यं तेषु विद्यते. हरे कृष्णा. हरे कृष्णा. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. सुचीभूतपणा, सदाचार तसे सत्य ही त्यांच्यामध्ये आदळत नाही. हरे कृष्ण. म्हणजे बघा हे कसे असतात, त्यांचं आचरण बरोबर नसतं, ते स्वच्छ नसतात आणि ते गोंधळलेले असतात. गोंधळलेले असतात म्हणजे भ्रमित असतात. मग काय करू नये हे ते जाणत नाही. आता डिटेलमध्ये आपण ऐकूया कुमुद माताजी आणि मग पूजा माताजी. हरे कृष्णा. असत्यम प्रतिष्ठन्ते जगत आहुरनीश्वरम परस्पर संभूतम किं मन्यत काम हैतुकम. हरे कृष्णा. हे म्हणा की हे जगात असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नियंत्रण करत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे जग निर्माण झाले आहे आणि काम खेरीज नाही. हरे कृष्ण. तुमचा आवाज परत नाही आला मधला. पल्लवी माताजी वाचा. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 8. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाअखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे कृष्ण. आता इकडे 16.8 हा जो श्लोक आहे यात नास्तिकाची व्याख्या आहे. नास्तिक कोण आहे हे सांगितलेलं आहे. आता जो आता बघा कितीतरी ज्ञान अवेलेबल आहे. आता तर ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. पूर्वी ऑनलाईन नव्हतं, आता ऑनलाईन अवेलेबल आहे. vedabase.io यावर जर तुम्ही गेला तर शीला प्रभुपादांची पुस्तकं आहेत, श्रीमद भागवतम आहेत. तुम्हाला तुम्ही एक माउस क्लिक करा, तुम्हाला सगळं जे काय वाचायचं आहे ते मिळेल. तरीही लोकांना नास्तिक का व्हायचंय एवढं सगळं ज्ञान असताना. तर त्यांना कृष्णाला शरण जायचं नाहीये आणि ते स्वतः म्हणतात की मी सर्व काही आहे, मीच देव आहे. ते त्यांच्या प्रयत्नावर अवलंबून असतात. ते कृष्णाला मानत नाहीत आणि ते म्हणतात की मी करता मी भोगता. जो असा माणूस आहे तो ओळखावा तो नास्तिक आहे. पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 9. अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःच नाश ओढून घेतलेले आणि अल्पबुद्धी असुरी लोक जगाचा विनाश करण्याकरिता अहितकारी व उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात. हरे कृष्ण. आता हे जो असुर आहे तो कोणती कार्य करतो त्यांनी आता इकडे दाखवलेले की एखादा खूप मोठा शिकलेला सायंटिस्ट असेल
हा जो साइंटिस्ट आहे हा काय करतो, न्यूक्लियर बॉम्ब्स न्यूक्लियर मिसाइल्स करण्याच्या पाठीमागे लागलेला असतो. आणि आता न्यूक्लियर बॉम्ब कशाला करायला पाहिजे, नाहीतरी तुम्हाला मरण येणारच आहे एके दिवशी. तुम्ही जे मरण आहे ते लवकर येण्यासाठी शोध कशाला लावताय? तर असे हे जे शोध आहेत हे खरोखर नास्तिक लोकांचे आहेत, असुरी लोकांचे आहेत. यांनी कोणाचंच चांगलं कोणाचंच भलं होत नाही आणि ते स्वतःचा नाश ओढवून घेतात अशी उग्र कर्म करू. तर अशा तऱ्हेने हे जे असुरी लोक असतात अशी कार्य ते करत असतात. पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 10. कधीही तृप्त होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले असुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव असुचिरभूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. श्लोक नंबर 11 आणि 12. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले आणि काम क्रोध परायण झालेले हे असुरी लोक इंद्रिय तृप्तीकरिता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरी कृष्ण. म्हणजे हे बघा, इकडे त्यांनी सांगितलंय अनेक अनेक पाप कर्म असतात, लाखो करोडो पाप कर्म असतात, पण ते चार स्तंभांवर उभे असतात. ते चार स्तंभ कुठले? व्यभिचार, जुगार, नॉनव्हेज खाणं किंवा नशिले पदार्थ आहेत त्यांचं सेवन करणं. या चार खांबांवर अनेक अनेक शेकडो करोडो पाप कर्म उभे असतात. तर आपल्याला शील प्रभुपादांनी काय सांगितलंय, हे जे खांब आहेत हे खांब तोडा, तुम्ही कधीही या चार ठिकाणी जाऊ नका. आणि त्याप्रमाणे हे भक्ती योगाचे नियमच आहे की हे जे या ज्या चार गोष्टी आहेत या आपण पाळल्या पाहिजेत. आणि मी तुम्हाला सांगितलं की या या गोष्टी आपण का करायच्या नाही. आणि इकडे तुम्ही जर दीक्षा घेतली तर तुम्हाला कृष्णासमोर एक कृष्णाला वचन द्यावं लागतं की मी अशी पाप कर्म करणार नाही. आणि जर समजा जर एखाद्या माणसानी तरीही पाप कर्म केली तर इन इसेन्स त्याची दीक्षा कधी झालेली नसते, हे लक्षात ठेवा. तर आपण आपल्याला सुद्धा या चार गोष्टी ज्या आहेत त्या पाळण्यासाठी असं समजू नका की खूप सोपं आहे. नाही, आपण कृष्णाला प्रार्थना करायची आहे, कृष्णा मी तुझ्याकडे यायला निघालेले, माझ्या मार्गामध्ये इंद्रिय तृप्तीचे अनेक विषय उभे आहेत, पण तू माझ्या आत्म्याची काळजी घे. आत्म्याला या इंद्रियांचे विषय लागत नाही, आत्म्याला फक्त आणि फक्त तूच हवाय. तर कृष्णा तू माझी काळजी घे. आपण कधी असं नाही म्हणायचं, नाही मी हे आतापर्यंत कधीच काही केलं नाही, मी इंद्रिय जी आहेत ती माझ्या कंट्रोलमध्ये आहे, ती संयमित आहे. नाही, संयमित जरी असली तरी आपण अशी प्रार्थना करायची. आणि इकडे त्यांनी सांगितलंय बघा, हे असुरी लोक असतात हे काय करतात, त्यांना अनेक एक इच्छा असतात आणि इंद्रिय तृप्ती करता ते जो धनसंचय करतात तो इल्लीगल असतो. ही आपल्याला कितीतरी अशी उदाहरणं आहेत अशा लोकांना असुर म्हटलेलं आहे. पल्लवी माताजी. कृष्ण माताजी. श्लोक नंबर 13 ते 15. असुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेन,
हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढत जाईल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग आहेत. मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्ण. बघा माताजी, मी येते थोड्या वेळात. चालेल चालेल. हे जे असुरी माणसं आहे ते बघा, सदैव त्यांचं कॅल्क्युलेशन चाललं असतं. आता हे वाचून आपल्याला आपल्या मधला असुर कोणता आहे हे शोधायचं असतं. आपण पण करतो का असं सगळं कॅल्क्युलेट की आता माझा बँक बॅलन्स किती आहे, आता मला 20-30 पर्यंत माझा बँक बॅलन्स इतका झाला पाहिजे, आता माझ्याकडे इतकी प्रॉपर्टी आहे, आता मला आणि काही वर्षांनी आणि मोठं घर घ्यायचं. तर आपल्यामध्ये सुद्धा या योजना चालू असतात का, मला आणि संपत्ती पाहिजे, मला आणि पाहिजे. तर अशा तऱ्हेने आपण आपल्यामध्ये असुर शोधायचा आहे हे वाचल्यावर मग आपल्याला असं वाटतं का, एक बिझनेसमॅन असेल आणि त्याच्या बाजूला दुसऱ्यांनी बिझनेस चालू केला तर तो लगेच त्या दुसऱ्या बिझनेसमॅन जो त्याचा कॉम्पिटिटर आहे त्याला तो काय विचार करतो की हा माझा शत्रू आहे, याचा बिझनेस मी आता पाडवणार आहे. कसा पाडवणार आहे, ते मी आता त्याच्या पाठी लागणार आहे असा आपण विचार करतो का. आणि आपल्या सर्वांमध्येच तीन रोग आहे ज्यांनी आपण म्हणू शकतो की आपण असुर आहोत. ते तीन रोग कोणते? कंट्रोलर. आपण प्रत्येकांना, प्रत्येक जीवावर आपल्याला कंट्रोल करायचा असतो, कंट्रोलर. प्रोप्रायटर. प्रोप्रायटर म्हणजे हे माझं आहे, हे माझं आहे जे आपण म्हणतो त्याला प्रोप्रायटर म्हणतात. आणि एन्जॉयर. कंट्रोलर, प्रोप्रायटर, एन्जॉयर. एन्जॉयर म्हणजे काय? मी कष्ट केले, या सगळ्याचं हे जे फळ आहे हे माझ्यासाठी आहे, मी काय दान वगैरे करणार नाही, हा पैसा मी माझ्या सुखासाठी वापरणार आहे, माझ्या मौजेसाठी मी हा पैसा वापरणार. हे तीन रोग असतात. तर लक्षात ठेवा, आपल्यामध्ये आहेत का, तर ते आपल्याला कृष्णाकडे डायव्हर्ट करायचे. मग मी सर्वांचा ईश्वर आहे, मी भोक्ता आहे, मी परिपूर्ण आहे, मी बलवान आहे. तर अशा तऱ्हेने आपल्याला शोधायचंय की आपल्याला खरोखर आधार कोणाचा वाटतोय, संपत्तीचा, नातेवाईकांचा, आई वडिलांचा, पती पत्नी मुलांचा आधार वाटतोय की आपल्याला कृष्णाचा आधार वाटतोय. हे बघा, हिरण्यकशपू होता. हिरण्यकशपू केवढा मोठा राजा होता आणि त्याचा मुलगा 5 वर्षाचा होता. एक सारखा ओम नमो नारायणाय नाव घ्यायचा आणि हिरण्यकशपू त्याच्या जीवावर बेतला होता. का? कारण तो मुलगा आपल्या वडिलांना सांगत होता, बाबा तुम्ही या जगाचे स्वामी नाही, या जगाचा स्वामी हा नारायण आहे, हा कृष्ण आहे, आणि तुम्ही कृष्णाचं नाव घ्या, तुम्ही कृष्णाकडे जा, तो नेहमी रक्षण करेल तुमचं. तर हे सगळं ऐकून हिरण्यकशपूला खूप राग आला. त्यांनी पहिल्या काही वेळेला त्याला सांगितलं, तू नाम घेऊ नकोस नारायणाचं, तू माझं नाव घे, माझी पूजा कर. तर ते भक्त प्रल्हादांनी सांगितलं, नाही, कृष्ण हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि असं म्हटल्यानंतर तो जीवावर बेतला. शिपायांना सांगितलं, त्याला उंच डोंगरावरून दरीत टाक, त्याला विषारी सापांच्या पिंजऱ्यात ठेवलं, एका वेड्या हत्तीच्या समोर ठेवलं, पण तरीही आणि आगीमध्ये सुद्धा त्याला ठेवलं. तर इतकं हे झाल्यावर सुद्धा प्रल्हाद हा दर खेपेला वाचला. बघा, आणि प्रल्हादाची किती नाजूक स्थिती होती. कोणीही फॅमिली अफेअर मध्ये इंटरव्हीन करत नाही, मध्यस्थ कोणी येत नाही. कोण मध्यस्थ येणार? हा बाप मुलाचा प्रश्न आहे. दुसरे मध्यस्थ आले तर हा जो बाप आहे हा राजाच आहे, हा त्यांना मारेल,
म्हणून भीतीने कोणीही बोलत नव्हतं, कोणी नातेवाईक कोणी कोणीही पुढे प्रल्हादचा जीव वाचवायला आले नाही. पण आले कोण? नरसिंह देव आले. कृष्णाने नरसिंह देवाचा अवतार घेऊन प्रल्हादाचे प्राण वाचवले. तर अशा तऱ्हेने आपल्या मधला असुर कोण आहे आपण असा विचार करतो का? आपल्या एकसारख्या संपत्तीचा आपण म्हणतो का की मीच भोगता आहे, मी सुखी आहे, मी बलवान आहे? तर आपल्या मधला असुर आपल्याला शोधायचा आहे. आता इकडे बघा, रावण दाखवलाय. रावण हा केवढा मोठा स्कॉलर होता, त्याला पूर्ण वैदिक ज्ञान होतं, पण त्या ज्ञानाचा वापर त्यांनी कशासाठी केला? मला सर्वात बलवान व्हायचा आहे. या तऱ्हेने त्यांनी स्वतःच्या उद्धारासाठी उद्धार नाही म्हणजे त्याला स्वतःला पॉवर पाहिजे होती. जी देवाकडे पॉवर आहे तीच पॉवर मला पाहिजे हा उद्देश असल्यामुळे जरी एखाद्या माणसाला खूप वैदिक ज्ञान असेल तरी पण आपण त्याला असुर म्हणतो. कारण त्याचं ध्येय काय आहे? कृष्णाची सेवा, कृष्ण धामात जायचं हे नाही आहे ध्येय. त्याचा काय ध्येय आहे? त्याला सगळं कृष्ण धाम पाहिजे पण कृष्णाशिवाय. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 16. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले असुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्यधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्ण. आता इकडे कृष्णाने ताकीद केली आहे, चॉईस तुमचा आहे, दैवी गुण पाहिजे की असुरी गुण पाहिजे. आता असुरी गुण बाळगले तर तुम्ही कुठे जाणार? नरकामध्ये जाणार. हरे कृष्ण. हरे कृष्ण मध्यजी. श्लोक नंबर 18. मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले असुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परम पुरुष भगवंतांचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्ण. बघा, ही लोक कशी असतात? असुरी लोक मिथ्या अहंकार. मिथ्या अहंकार म्हणजे मी करता, मी भोगता. आय एम द एन्जॉयर. आपल्यामध्ये आहे का हा गुण? तर आपण असुर आहोत. तर अशा तऱ्हेने आपण शोधायचं की आपल्यामध्ये हे गुण आहेत का. आणि ते जे गुण आहे ते ज्ञानाने, आपल्यामध्ये गुण का आहेत असले तर अज्ञान आहे, ज्ञानाने ते दूर करायचे आहेत आपल्याला. तर आता इकडे बघा, त्यांनी एक ही स्लाइड दाखवली आहे, त्यात शिशुपाल वध दाखवलेला आहे. तर युधिष्ठिर महाराज जेव्हा राजे झाले तेव्हा त्यांनी राजसूय यज्ञ केलं आणि त्या यज्ञामध्ये त्यांनी इतर सर्व राजांना बोलवलं होतं. आता जेव्हा यज्ञ केला जातो तेव्हा यज्ञाची जी अग्रपूजा आहे किंवा अग्रस्थान आहे त्या स्थानावर कोण त्या स्थानावर बसणार आहे असा प्रश्न पडला. तेव्हा सर्वांनी सांगितलं, पहिल्यांदा सहदेवनी सांगितलं की या स्थानासाठी फक्त श्रीकृष्ण योग्य आहे आणि इतरांनी सुद्धा त्याला सहमती दिली. त्यांनी सांगितलं हो, श्रीकृष्णालाच अग्रस्थान दिलं पाहिजे. आणि तितक्यात शिशुपाल तिकडे उभा राहिला आणि शिशुपाल म्हणाला हे योग्य नाहीये. आणि तेव्हा इतर जण खूप चिडले. इकडे भीम आहे, त्यांनी आपली तलवार बाहेर काढली वध करायला. पण हे यज्ञ भूमी होती, इकडे यज्ञ जिकडे करतात ती भूमी पावन ठेवायला पाहिजे, तिकडे रक्त कोणाला मारायचं अशा गोष्टी केल्या जात नव्हत्या. म्हणून श्रीकृष्णानी भीमाला सांगितलं तू थांब. आणि शिशुपाल जो आहे तो कृष्णाला शिव्या देऊ लागला की
कृष्णाची अग्रपूजा का करायची किंवा त्याला अग्रस्थान का द्यायचं. कृष्ण हा क्षत्रिय आहे वैश्य आहे आपल्याला माहित नाही. हा जो कृष्ण आहे वैश्य कुटुंबामध्ये हा वाढला पण आता क्षत्रिय म्हणून राजा म्हणून सर्वत्र मिरवतो आणि असं करून अनेक वाईट गोष्टी त्यांनी शिव्या दिल्या की हा सर्वांच्या घरी जाऊन लोणी चोरायचा असं सगळं सगळं खूप शिव्या दिल्या. 99 झाल्यानंतर 100वी शिवी दिल्यानंतर लगेच कृष्णानी आपलं सुदर्शन चक्र काढलं आणि शिशुपालाचा वध केला. तर अशा तऱ्हेने वध केला की रक्ताचे दोन थेंब सुद्धा खाली पडले नाही. असं कोण करू शकतं? असं कृष्णच करू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 19. जे द्वेषी क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध असुरी योनीत टाकीत असतो. कृष्ण म्हणजे कृष्ण काय सांगतो आपल्याला की बघा ताकीद देतोय. समजा जर आता आपण म्हणतो कृष्ण हा करुणासागर आहे पण तो करुणासागर कोणाकडे आहे? त्याच्या भक्तांकडे. हे जे असुरी लोक आहेत कृष्ण काय करतो त्यांना? आता तुमच्यामध्ये खूप द्वेष करायची भावना आहे, खूप तुम्ही दुसऱ्यांचा वाईट विचार करता, तो तुम्हाला असुरी लोकांच्या गर्भामध्ये टाकतो. तरीही सुधारण्याचा काही सुधारणा होत नाही. मग पुढच्या खेपेला तुम्हाला अशा योनीमध्ये टाकतो, विंचू साप की अशा योनीमध्ये नॅचरली तो द्वेष आहे तो येऊ शकतो आणि तो इतका स्ट्रॉंग असतो द्वेष की आपण एखाद्या माणसाला मारू शकतो, एखाद्या प्राण्याला मारू शकतो आपण, इतका तो द्वेष असतो. तर या मानव शरीरामध्ये राहून हे गुण आपल्यामध्ये नसले पाहिजेत. आपण खूप खबरदारी घेतली पाहिजे की हे गुण नाही आहेत ना आपल्यामध्ये, असले तर आपण ऍक्सेप्ट करून आपण ते सुधारायचा प्रयत्न केला पाहिजे. आता एक जर तुम्ही डिस्कवरी चॅनल मध्ये बघितलं असेल, एक कोळी असतो आणि त्यांनी जाळं फेकलेलं असतं आणि मग तो जाळं ओढतो आणि मासे पकडलेले असतात तो त्याच्या टोपलीत घालतो. तर जेव्हा तो बघतो असावर मासा उचलून, अरे हा मासा केवढासा छोटा आहे, याचा मला काय उपयोग आहे, मला 10 रुपये पण नाही येणार, तो अशा मासाला घेतो आणि परत सागरात टाकतो. त्याचप्रमाणे कृष्ण पण आपल्याला बघतो, अरे हा जीवात्मा आहे, केवढे असुरी गुण आहेत, हा नको, आणि तो परत आपल्याला भवसागरात टाकतो. एखादा मासा खूप चांगला मोठा असेल तर तो काय करतो, कोळी त्या मासाला आपल्याकडे ठेवतो. अगदी त्याप्रमाणे आपल्यामध्ये दैवी गुण असतील, कृष्ण काय म्हणतो, चल आता माझ्या बरोबर तू गोलोक वृंदावनामध्ये चल. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 20. हे कौंतेया, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाहीत, हळूहळू ते अत्यंत अधम गतीला प्राप्त होतात. हरे कृष्ण. म्हणजे इकडे याचा अर्थ माझ्याकडे कधीही येऊ शकत नाही म्हणजे त्यांना खूप 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 जन्म लागतात. आणि इकडे असुरी योनी म्हणजे पशु प्राण्यांची योनी जिकडे आपण पूर्ण कृष्णाच्या विस्मरणात जातो, अत्यंत अधम गतीला आपण प्राप्त होतो म्हणजे कृष्णाचं विस्मरण. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. श्लोक आहे कुमुद माताजी नाही आहे वाटतं. हा कुमुद माताजी नाही आहेत का? त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस्तस्मात् एतत् त्रयं त्यजेत्. हरे कृष्ण. वाचू का? हो वाचू. मध्ये
काम क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची तीन द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. म्हणजे आता त्यांनी सांगितलंय नरक त्याला तीन द्वार आहेत. ती कुठली आहे? काम क्रोध आणि लोभ. या तीन द्वारांच्या जवळपास सुद्धा आपण फिरकलं नाही पाहिजे. म्हणजे काम क्रोध आणि लोभ याच्यापासून आपण जपून राहिला पाहिजे. हे जर गुण आपल्यामध्ये असतील तर लक्षात ठेवा आपण नरकाच्या रस्त्यावर चालत आहोत. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. श्लोक नंबर 22. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या तीन द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर आहे. श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परम गतीला प्राप्त होतो. हरे कृष्णा. म्हणजे जो या नरकाच्या द्वारापासून खूप खूप लांब आहे तर त्याच्यामध्ये कुठले गुण आहेत? दैवी गुण आहेत. हे बघा या पायऱ्या आहे आणि तो जो आहे त्याला त्याची उन्नती होते त्या माणसाची. दैवी गुण जेव्हा तो बाळगतो तेव्हा तो गोलोक वृंदावनाचा जो मार्ग आहे त्या मार्गावर तो चालत असतो. त्याला भगवत धामाची प्राप्ती होते. हा आता बरं ठीक आहे मी वाचते हे 23वा श्लोक. हा ये शास्त्र विधी उत्सृज्य वर्तते कामकारता न स सिद्धिम अवाप्नोती न सुखम न पराम गतिम. हरे कृष्णा. श्लोक नंबर 23. जो शास्त्र विधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी सुख आणि परम गती ही प्राप्त होत नाही. हरे कृष्णा. बघा जो शास्त्रांच्या विरुद्ध वागतो त्याचं काय होतं? जो आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो म्हणजे आपल्या मनाप्रमाणे कर्म करतो त्याचं काय होतं? त्याला सिद्धी मिळत नाही, सुख मिळत नाही आणि परम गतीही प्राप्त होत नाही. म्हणजे कृष्णाने परिणाम काय होतात हे पण सांगितलंय. असं नाही सांगितलंय की हे दैवी गुण आहे हे असुरी गुण आहेत आणि दैवी गुण तुम्ही बाळगले की माझ्याकडे याल आणि असुरी गुणाबद्दल असुरी गुणाचा किती अनालिसिस केलेला आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, ते विचार कसे करतात आणि जर हे असुरी गुण बाळगले तर तुम्ही नरकात जाल. पण डिटेलमध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्हाला सिद्धी पण मिळणार नाही, सुख पण मिळणार नाही आणि परम गती सुद्धा मिळणार नाही. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुम् इह अर्हसि. हरे कृष्णा. श्लोक नंबर 24. म्हणून मनुष्याने शास्त्रविधीद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणला पाहिजे. अशी विधी विधाने जाणून मनुष्याने कर्म करावे जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्णा. म्हणजे आपण जाणलं पाहिजे कर्तव्य म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय आणि हा भेद जाणून आपण त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे किंवा त्याप्रमाणे आपण पावलं उचलली पाहिजे आणि अशा तऱ्हेने ज्ञान जाणून आपण आपली उन्नती कशी होईल हा विचार केला पाहिजे. तर आता हा अध्याय झालेला आहे. आज आपण काय शिकलो? दैवी गुण कोणते? 26 दैवी गुण आहेत. राक्षसी गुण फक्त 6 आहे. मग राक्षसी गुणांवर कृष्णाने खूप अनालिसिस केलेला आहे. राक्षसी स्वभाव कसा असतो, ते कोणती कृत्य करतात आणि याचे परिणाम काय होतात. मग राक्षसी क्रियाकल्पांचे परिणाम आपल्याला कृष्ण सांगताना सांगतो की ही लोक नरकात जातात आणि त्यांना माझी प्राप्ती होणं शक्यच नाही. त्यांची अधोगती होते, न सुखम ना पराम गती. तर आता हा अध्याय आपला झालेला आहे. तुम्हाला काही प्रश्न आहेत का की मी तुम्हाला एक